तर सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलाय आणि मागील वेळी खासदार उदयनराजेंसाठी हा मतदारसंघ भाजपला सोडला होता, मात्र या मतदारसंघावरती शिवसेनेचाच हक्क आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेलाच सोडावा यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक आग्रही भूमिका घेणार असून यावेळी वरिष्ठांनी आदेश दिल्यास लोकसभा लढवणार असल्याचं शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। वाटपामध्ये सेनेकडे आहे आणि माननीय मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत, त्यांचं या जिल्ह्यावरती लक्ष आहे आणि त्यामुळं आम्हाला ते जे बळ देत आहेत, शिवसैनिकांना जे बळ देत आहेत, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा मतदारसंघ सेनेनी लढावा, सेनेनेच या मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे ती घ्यावी। तुम्ही मला प्रश्न विचारलात तुम्ही लढणार का, तर मी यापूर्वी 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे, परंतु आज आमचे महायुतीचे नेते, त्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब, हे सगळ्यांनी जर आदेश दिला आणि जर हा मतदारसंघ सेनेला सुटला तर जो कोणी शिवसैनिक असेल तो शिवसैनिक लढेल आणि त्याला आम्हाला जिंकून आणायचं काम हा साताऱ्यातून संपूर्ण शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता करेल, याच्याबद्दल मला ठाम विश्वास आहे। राज्य सरकारनं जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले, त्यानंतर नाशिक